अमरावती येथील आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडले आहेत. 3 वर्षापासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे 1 महिन्याच्या आत पूर्ण करा असा अल्टिमेटम नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला. 31 जुलैपर्यंत काम पूर्ण होईल. दस्तूरनगरकडील मार्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. तसेच रेल्वेचे काम आटोपल्यानंतर बांधकाम विभागाचे काम करता येणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी YD राव यांनी सांगितले. यावर खासदारांनी बैठकीपश्चात पाहणी करून किमान नागरिक व दुचाकींसाठी अंडरपास सुरू करता येईल का याची पाहणी करून तोडगा काढण्यास सुचविले. रेल्वे विभागाद्वारे दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे किमान नागरिकांना पायी चालण्यासाठी तसेच दुचाकींसाठी आजच रस्ता मोकळा करा अशी सूचना आमदार रवी राणा यांनीही यावेळी दिली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सायंकाळपर्यंत माहिती देतो असे YD राव यांनी सांगितले. मुदतीच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. यावेळी शहर विकासासंदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा पार पडली. या बैठकीला आमदार रवी राणा, आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखळे, सहआयुक्त नरेंद्र पिढे, विभागीय अधिकारी निलेश बेलसरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक वैशाली भाकरे, रेल्वेचे डिझाईन इंजिनियर NP पाटील, उपअभियंता NS दसवंते, नायब तहसीलदार विजय मांजरे, वाहतूक शाखेचे राहुल आठवले, सिटी बसचे विपिन चव्हाण यांच्यासह युवा स्वाभिमानचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, अमरावती.